मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊचा धक्का हा खूप धक्कादायक ठरला आहे घरातल्या काही लोकांसाठी. कारण इथे आता भाऊंनी जो खुलासा केला आहे त्यानंतर वैभववर विश्वास करावा की नाही हा प्रश्न पडलेला आहे घरातल्या काही लोकांना. कारण इथे गोष्ट चाललेली आहे गेलेल्या टास्कची, ज्यामध्ये बोटीत मोती जमा करायचे होते आणि त्यावेळेस वैभव हा खेळत होता टीम बी कडून. आणि इथे वैभव हा जरीही टीम बी कडून खेळत होता तरी पण त्यांनी लॉयल्टी ही अरबाजसाठीच ठेवलेली होती हे त्याने खूप स्पष्टपणे सांगितलं आहे की तो चीटिंग करून खेळतोय आणि त्याने जाणून त्या पिशवीमध्ये काही कमी बॉल्स टाकले आहे जेणेकरून टीम बी ही हरेल. तर यामुळे ही गोष्ट आता सगळ्यांसमोर आली आहे आणि या गोष्टीचा त्रास मात्र टीम बीला खरंच होतोय. कारण इथे आपल्याला अंकिताचं सुद्धा रिॲक्शन बघायला मिळालेलं आहे. तिला संताप आलेला आहे वैभवच्या या वागण्यामुळे. त्याचबरोबर पंढरीनाथसुद्धा इथे चिडलेले आपण बघू शकतो. आणि गोष्ट आली अरबाजची तर तो अजूनही वैभवला डिफेंड करायचा प्रयत्न करत आहे पण त्याला आता काहीच अर्थ नाही आहे. कारण आता जी गोष्ट होऊन गेली आहे त्याबद्दल आता काहीच करू शकत नाही. इथे वैभववर विश्वास ठेवावा की नाही हा खूप मोठा प्रश्न फक्त घरातल्याच लोकांसाठी नाही तर अख्ख्या जनतेसाठी आहे. कारण जर तो स्वतःसाठीच खेळू नाही शकला आणि जर तो स्वतःच्या टीमसाठीही नाही खेळू शकला तर तो कोणासाठीच नाही खेळू शकणार. कारण इथे ज्या टीमकडनं आपण खेळतोय त्या टीमसाठीच जर आपण आपलं योगदान नाही देऊ शकत आहोत तर हा खूपच मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुमचे मत काय आहे याबद्दल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही असेच जुळून राहा आमच्यासोबत, म्हणजे सगळे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल.